नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। पारोळा तालुक्यातील मोंडाळे प्रगणे अमळनेर येथे पोलिसांनी गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत 1,500 रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली। मोंडाळे गावातील भिलाटी भागात पारोळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत वसंत भिल हा घराच्या आडोशाला प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये गावठी दारू विकताना रंगे हात सापडला। त्याच्याकडून 1,500 रुपये किमतीची 20 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली। या प्रकरणी वसंत भिल विरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील हे करीत आहेत।